आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. खांडके दवाखान्याने केलं पूरग्रस्तांसाठी औषध उपचार. गेल्या 15 दिवसापासून पावसाने महाप्रलय आला आहे. या महापुरातून अनेकांना आपली घरं सोडावी लागली आहेत, तर त्यांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले. निपाणी तालुक्यातील जत्राट आणि ममदापूर येथील पूरग्रस्तांना गंजी केंद्रात खांडके दवाखाना व खांडके परिवाराच्या वतीनं या दोन गावातील पूरग्रस्तांना औषध उपचार करण्यात आले. शिवाय त्यांच्या मूलभूत गरजांची सोय करून दिली आहे. यावेळी डॉक्टर प्रशांत आत्ने, आनंद सोलापूरकर, शंकर वरगाळे, अश्विन मलागी यांनी पूरग्रस्तांना धान्य, कपडे व औषध वाटप केलं. यावेळी डॉक्टर कौस्तुभ खांडके, अविनाश खांडके, महेश खांडके, संदीप खांडके, उमेश खांडके, सुनील खांडके, मोनिका खांडके, समीक्षा खांडके, प्रियंका खांडके, शिवाजी व अक्षय हे प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी ममदापूरहून गौतम जाधव.